नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये संपूर्ण त्याचे प्रकार यामध्ये हे पाच एक उदाहरण पाच वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेले आहे. 2017 आपल्याला परीक्षेला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले त्यामध्ये जर उदाहरण पाहिलं 13 सेमी बाजू असलेल्या समूह चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती. पर्याय दिला पहिला 5 सेमी, दुसरा पर्याय दिला 10 सेमी, तिसरा पर्याय दिला 13 सेमी, चौथा पर्याय 12 सेमी. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं समभुज चौकोन याचे गुणधर्म माहिती पाहिजे. समभुज चौकोन कसा असतो? समभुज, समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्या असणारा चौकोन. त्यानंतर त्याचे कर्ण, कर्ण परस्परांना दुभागता लंब दुभाजक असतात. काय असतात? लंब दुभाजक असतात. म्हणजे त्या ठिकाणी दोन कर्ण एकमेकांच्या ठिकाणी छेदतात, त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. PQRS हा जर आपण चौकोन पाहिला तर हा समभुज चौकोन तयार होतो. या ठिकाणी कर्ण एकमेकांना 90 अंशामध्ये दुभागतात. तर मग या ठिकाणी त्याला नाव देऊ आपण O. तर या ठिकाणी आपण एक जर भाग घेतला म्हणतो याचा हा त्रिकोण भाग तयार होतो. दुभागतात म्हणजे कर्णाचे समान दोन भागामध्ये विभाजन होतं. म्हणजे हा जर कर्ण आपल्याला 24 सेमी असेल तर हा 12 भाग, आणि हा माहीत नाही आपल्याला काय असेल तो आपण हा भाग काय घेऊ, एक्स घेऊ. आणि बाजू दिलेली, बाजूने दिलेली 13 दिलेली, 13 सेमी, ही 13 ही 13 ही 13 संभोज चौकोनाच्या सर्व बाजू एक रूप असतात. त्याचा जर आपण हा भाग जर घेतला तर या ठिकाणी त्रिकोण POQ यामध्ये माप कोन POQ बरोबर 90 अंश, POQ बरोबर 90 अंश. तर काय सांगू आपण पायथागोरस, पायथागोरस प्रमेयानुसार, काय लिहित मग कर्ण 90 अंशाच्या कोणाचा विभाग कर्ण PQ वर्ग बरोबर PO अधिक OQ वर्ग. या दोन्हीची बेरीज किंवा या दोन्हीच्या भागांची बेरीज ही 12 दिलेली. ही माहिती आपल्याला एक दिली आपण, आणि याची ही 13 चा वर्ग 169, 12 चा 144 अधिक 144 इकडं अधिक इकडल्यानंतर वजा होती बरोबर 1 वर्ग. त्या दोन्हीची वजा वाढली 25 आणि 1 वर्ग बरोबर 25. त्याचं वर्गमूळ काढलं, वर्गमूळ जर काढलं आपण तर काय 1 बरोबर 5 सेमी. आपल्याला अर्धा भाग मिळाला येतो 5 सेमी. त्याचं डबल म्हणजे दुसरा कर्ण बरोबर 2 गुणिले 5 5 गुणिले 10 सेमी. म्हणजेच समभुज चौकोनात दुसरा कर्ण 10 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल.